आकाशवाणी मुंबई, नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं सलग सातव्यांदा रेपो दर 6.5% ठेवला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण समितीच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. रेपो दरात कोणताही बदल केला नसल्यानं गृहकर्ज महाग होणार नाही. चलन फुगवटा दरातली स्थिरता आणि आर्थिक घडामोडी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं शक्तिकांत दास यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. रिझर्व्ह बँकेने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 7% तर किरकोळ महागाई दर 4.5% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेने 2023 रेपो दर 6.5% केला होता. बँकेत रोख जमा करण्यासाठीच्या यंत्रांमध्ये UPIचा वापर करून पैसे जमा करण्यासाठी रिझर्व्ह बँक लवकरच परवानगी देणार आहे. या सुविधेमुळे ग्राहकांची सोय होईल आणि बँकांमध्ये पैसे हाताळण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज सांगितलं. रिझर्व्ह बँकेने PPI वॉलेटमधून UPIद्वारे व्यवहार करण्यासाठी अन्य ॲप्स वापरण्याची परवानगी देण्याचाही प्रस्ताव दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज होत आहे. राज्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या 8 लोकसभा मतदारसंघात या टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी काल अखेर 352 उमेदवारांनी 477 अर्ज दाखल केले. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात 5 न्याय्य आणि 25 गॅरंटी या शीर्षकाखाली युवकांना रोजगार न मिळाल्यास वार्षिक 1,00,000 रुपये बेरोजगारी भत्ता, गरीब महिलांना वार्षिक 1,00,000 रुपये अर्थसहाय्य, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पिकाला हमीभाव, मनरेगामार्फत किमान 400 रुपये दर रोज मजुरी, सामाजिक आणि आर्थिक समानतेसाठी जाती आधारित जनगणना, संवैधानिक संस्थांचं जतन इत्यादी मुद्द्यांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे. भाजपाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली नेमलेली समिती हा जाहीरनामा तयार करत आहे. भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं काल नवी दिल्लीत आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. मतदानात मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहेत. मतदानाचं प्रमाण अत्यल्प असलेल्या भागातल्या महापालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक त्यांनी आज नवी दिल्लीत घेतली. या बैठकीमध्ये राज्यातल्या मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे पालिकांचे आयुक्त सहभागी झाले. मतदान करण्याचा अभिमान वाटावा अशा प्रकारे जागृती करण्याचं आवाहन कुमार यांनी केलं. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराने वेग घेतला आहे. सर्वच पक्षांचे बडे प्रचारक ठिकठिकाणी सभा घेत आहेत, तसंच रोड शो करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारी 8 एप्रिल रोजी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातल्या प्रचारासाठी येणार आहेत. चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी ते मोरवा इथे सभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारांच्या 20 टोळ्यांमधील 60 जणांना हद्दपार तर 14 जणांना तुरुंगात स्थानबद्ध केलं आहे. तसंच बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या 10 जणांना अटक करण्यात आली. जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्या 82 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. श्रोते हो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणाऱ्या लोकनिर्णय महाराष्ट्राच्या कार्यक्रमात आजच्या भागात आपण गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 या वेळेत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. IPL क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादचा सामना चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. We'll be right back.